तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं या बिझनेस क्लास मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आज मी तुम्हाला सांगणार एक असा नवीन व्यवसाय जो तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करून दिवसाचे 20,000 नफा कमवू शकता. कसा कमवू शकता या पूर्ण व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्यासाठी मी आलोय सुरतमध्ये महाअनुसया ट्रेडिंग कंपनीमधून धनराज सरांशी भेटायला, जिथे सरांनी हजारो लोकांना रोजगार पण दिलाय, भारताच्या हजारो लोकांना रोजगार प्रोव्हाइड केलाय. तसेच आज सर आम्हाला ही पूर्ण माहिती आपले महाराष्ट्राची जेवढी पण ऑडियन्स आहे जे आपल्याला बघताय त्यांना सर देणार आहे, जिथे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 35% सबसिडी पण भेटणार आहे, त्याची पूर्ण पण माहिती मी सरांकडून घेणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आमच्या व्ह्यूअर्सला सांगा, आमचे व्ह्यूअर्स आहे ते दरवेळेस आम्हाला असं सांगत असतात की काहीतरी नवीन व्यवसाय आणा जो आम्ही आमच्या शहरामध्ये सुरू करू शकतो, आणि असा मोनोपोली बिझनेस हवायला पाहिजे जो की एकदम खूप कमी लोक करत असणार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक हा व्यवसाय करतात. तर काय हा व्यवसाय जर आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. नमस्कार मित्र, मी महाअनुसया ट्रेडिंग कंपनीचा ओनर धनराज पाटील आज यांचे यूट्यूब चॅनल मराठी चॅनलचं स्वागत करते आहे, आणि फार त्यांचा आभार आहे का ते एवढं दूरून आमची कंपनीचा व्हिडिओ शूट करायला आले. तर हा एक आपल्यासाठी एक नवीन रोजगार द्यायच्या उद्देशाने हा बिझनेस आम्ही तुम्हाला सांगायला जातो, कारण की हा एक बिझनेस असा आहे की जे गावातले जे एकदम पोरं आहेत आपले, ज्यांना नोकरी व्यवसाय नाही भेटत आहे आणि ते लोक घरी बसून हा व्यवसाय कशी काय सुरुवात करणार त्याची आम्ही नेमकी माहिती आज तुम्हाला देणार आहे. मित्रांनी, कोविडमध्ये फार बडे लोकांना व्यवसाय चालले गेले, त्यांची नोकरी धंदी छुटून गेले, तर त्यांच्यासाठी हा एक नवीन मौका आहे का ते नवीन सुरुवात करून हा व्यवसाय चालू करू शकतात. मित्र, या व्यवसायामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट 35% सबसिडीची तुम्हाला गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघं वेगळी वेगळी 25 आणि 15 अशी 35% सबसिडी गव्हर्नमेंट देणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रो मटेरियलला पण पैसे देणार आणि मशीनसाठी पण पैसे देणार. ह्या व्यवसाय करून तुम्ही दिवसाचे 20,000 ते 25,000 अर्न करू शकतात. हा व्यवसायाला महाराष्ट्रामध्ये फार कमी लोक करतायत, आणि जोपर्यंत दुकान आहेत तोपर्यंत हा व्यवसाय तुमचा चालणार आहे, कधी बंद होणारा व्यवसाय नाही आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला या व्यवसायाची पूर्ण जी माहिती आहे, कसा ही कशी मशीन चालणार आहे, तुम्हाला रॉ मटेरियल काय काय लागणार आहे, नफा किती होणार आहे, प्रॉफिट किती होणार आहे, त्याच्यानंतर मार्केटिंग कशी करायची आहे, याच्याने जे पण तुम्ही प्रोडक्ट बनवणार, कुठे कुठे हा प्रोडक्ट यूज होतो, याचं किती मोठा मार्केट आहे, सगळी माहिती सर आम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे A to Z. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून जी पण माहिती आहे लहान लहान माहिती ती तुमच्याकडून मिस नाही होणार, आणि सबसिडीची माहिती दिवसाचे तुम्ही 20,000 कसे कमवू शकता ते पण सर आम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आधी तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी कॉइल आहे, GI कॉइल राहते, SR आणि GSW कोणती पण कंपनीची तुम्ही घेऊ शकता. हे असं कॉइल फॉर्ममध्ये तुम्हाला कॉइल पाहिजे, आणि त्याच्यावर डी कॉइलरमध्ये ठेवावं लागते. त्याला कॉइलचं वजन, मॅन्युअली कॉइलचं वजन तुमचं 250 किलोपर्यंत येते, ते चेन कप्पा काही तुम्हाला उचलून त्याच्यावर ठेवावं लागेल. हां, ही कॉइलचा रेट मार्केटमध्ये 88 रुपीज प्लस GST आजची डेटमध्ये आहे, ते रेट वरते खाले होत राहतात. कॉइल स्टेप सेट झाल्यानंतर या पद्धतीने त्याच्या पुढं ह्या नोका कापायचा तो असतो, आणि त्याला आपल्याला मशीनीमध्ये एंटर करायचा असतो. ह्या प्रकारे याला एंटर करायचा, ह्या प्रकारे याला थोडं पहिले रोलाला तुम्हाला थोडं प्रेशर द्यावं लागते, कारण की स्टीपला ताण्यासाठी. हां, बस कर ना कम, इसका भी कम कर. हे जास्ती प्रेशर झाल्यामुळे हे तुमचं कॉइल खाले गेली. हे आता बघा, तुमच्या फर्स्ट स्टेशनमध्ये येऊन गेलं, हे सेकंड स्टेपमध्ये आलं, हे थर्ड स्टेपला आलं, आता हे फोर्थला आलं, हळूहळू करून हे 5 आलं. स्टेप बाय स्टेप जाते आहे ना, एक वेळे पुढं गेल्यानंतर हे प्रेशरचं मेंटेन करायचं असते. आता बघा, डिझाईन तुमची हा येईल, एक लाईनची आहे, 4 लाईन तुमची डिझाईन आली बघा. आता ही 4 लाईन तुम्हाला जर घ्यायची नाही आहे तर ती 4 लाईनना वरते करून घ्या. ही 4 लाईन आता बंद झाली, इथं प्लेन डिझाईन झाली तुमची, बरोबर. आता तुम्हाला डब्बी डिझाईन घ्यायची आहे, तर त्याला आता डब्बी डिझाईन घ्या, याला पण थोडं प्रेशर कम करा. तर ती घ्यायची, थोडं प्रेशर घेऊन ती पुढं येईल. हां, जे पण व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहे त्यांना पूर्ण एक दिवसाची आम्ही ट्रेनिंग देतात, कशी काय मिंडी सेट करायची हे सर्व ट्रेनिंग आम्ही इथं आमचं तिथे देतात. बस बस
हे बघा आता तुमचं मटेरियल निघाला रेडी आहे. आता हे तुम्हाला वरते खाले जर लागलं याला खाले घेऊन घ्यायचं म्हणजे तुमचं बेसमेंट एकदम परफेक्ट होऊन जाईल. हे इथं आपली मशीन सेट झाली आहे. आता आपण पूर्ण प्रोडक्शन काढू शकतात. बघू घ्या पकड राहते इसको. याच्यासाठी पुढं स्टँड राहते. तुम्हाला स्टँड लावा लागेल. अच्छा ही पट्टीवर चालासाठी स्टँड लावा लागेल. ते तुम्ही देणार का? नाही तुम्हाला तिथे बनवावं लागेल. आम्ही मशीनसोबत कटर स्टँड देतात आणि मागचं डिकॉयलर देतात. अच्छा ते आता बघू शकतात प्रोडक्शन आम्ही करतायत. चलो पकडशो. हे बघा रनिंग प्रोडक्शन आहे तुमचं. तुम्हाला ज्या साईजचं कापायचं आहे त्या साईजचं कस्टमरचे डिमांड प्रमाणे तुम्ही कापू शकतात. हे बघा तुमची एक पट्टी तयार झाली. हे तुम्हाला दुसरी पट्टीमध्ये जर टाकेल म्हणजे ती तुमची पझल तयार होईल. आता त्याच प्रकाराने आम्ही दुसरी पट्टी काढताय. पकड. आणखी आपण पुढे घेत आहेत मशीनला. चलो काट. डेमोसाठी तुम्हाला मी लहान लहान पट्ट्या कापून दाखवतोय आणि तुम्हाला कस्टमरसाठी तुम्ही मोठ्या पट्ट्या तुम्हाला तुमच्या हिसाबाने कापू शकतात. याच्यामध्ये तुम्ही वेगळी वेगळी पार्ट डिझाईन काढू शकतात. 4 ते 5 प्लेन झाली, लाईनिंग झाली, डब्बी झाली, वेगळे वेगळे डिझाईन तुम्ही घेऊ शकता. बाकींच्या मशीनमध्ये एकच डिझाईन तुम्हाला भेटते. आम्ही एकच मल्टी डिझाईन देत आहे त्याच्यामध्ये. तर सर आता ही जी पट्टी आहे ही कुठं यूज होते ते सर सांगा. हा हे आता मी तुम्हाला आपल्या मशीनमधून निघाली आहे पट्टी, ती मी आता तुम्हाला जॉईंट करून दाखवतो. बघू शकता तुम्ही पकडणार आहे. ही पट्टीला अशी घ्यावं लागते. हे छोटी हे मोठी मिंडी आहे आणि ही छोटी मिंडी आहे. याच्यामध्ये ही याला एका दुसऱ्यामध्ये तुम्हाला हे टाकावं लागलं बरोबर. त्याच्यानंतर आपण दुसरी पट्टीला टाकूया. बघू शकतात ही दुसरी पट्टी आम्ही टाकताय. दादा हे बघा शटरमध्ये आपल्याला शटरमध्ये जी पट्टी लावायला आहे ती आपली तयार आहे. पण मोठ्या पट्टींचं हा छोटं वर्जन आहे. त्याला तुम्ही फोल्ड बी करून बघू शकतात कसं फोल्ड होते शटर. जेव्हा तुमच्या शटर वरती जाते तेव्हा कसं फोल्ड होते ह्या प्रकाराने फोल्ड होते ते. ओके हो ना. आणि जेव्हा खुलते तेव्हा ह्या प्रकाराने खुलते. हे फोल्ड आणि हे खुलते. ही जे शटर जे आहे तुम्ही कलर कोटेड कॉइल घेऊन पण कलर कोटेड पण बनवू शकतात. ते पण बघा तुम्ही कसे फोल्ड होते आणि कसे खुलते. हे शटर पट्टीचं एक एक शटर आतमध्ये टाकून त्याच्या पूरं शटर बनते. तर सर आपण ही बघितली जी शटर पट्टी आहे ही जी शटर पट्टी आहे मशीनने बनते. आपण बघितली कशी सोप्या प्रकाराने बनते. बट मेन गोष्ट येते आता की याचा मार्जिन प्रॉफिट मार्जिन किती होतो, बनवायचा जो खर्च आहे तो किती लागतो तो जर आमच्या व्ह्यूअरला सांगा. मित्रांनी पहिले तर आपल्याला शटरपट्टी बनवायसाठी आपल्याला रॉ मटेरियल कॉईल पाहिजे. कॉईल नंतर तुम्हाला मार्केटमध्ये जी आयरन मंडी राहते म्हणजे जे लोखंडची मंडी राहते त्याच्यात एकदम आरामून भेटून जाईल तुम्हाला. ज्याची किंमत शेअर मार्केट जसं वरते खाले होते त्या मुताबिक ते पण रेट 1-2 रुपये अपडाऊन होतात. आणि त्याचा जो आजचा रेट आहे 88 रुपीज प्लस GST म्हणजे 18% GST लावून 88 म्हणजे 13 रुपयासारखं तुम्हाला म्हणजे 103 रुपयामध्ये तुम्हाला रॉ मटेरियलची कॉईल घरामध्ये पडेल. 103 रुपये पर केजी. आणि ह्या कॉईलला तुम्ही ह्या मशीनमध्ये टाकून त्याला ह्या कस्टमरला अशी फिनिश प्रॉडक्ट बनवून त्याला तुम्ही देऊ शकतात. जी एक पझल बनवून ही एक दुसऱ्यामध्ये घुसून ती शटर तयार होते आपल्या दुकानाची शटर. ठीक आहे. तर याची किंमत तुम्ही मार्केटमध्ये 5 रुपये किंवा 7 रुपये पर केजीला प्रॉफिट लावून ते तुम्ही लोकांना विकू शकतात. 8 घंटे काम करून तुम्ही याला 3 टन माल तुम्ही बनवू शकतात. 1 किलोमध्ये जर तुम्ही 7 रुपये बी प्रॉफिट पकडलं तर 3 टनाच्या तुमचे 21,000 रुपयासारखं प्रॉफिट तुमचं निघेल. आणि ते तुमचे मार्केटिंगवर अवलंबून करते का तुम्ही कशी काय मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करतायत. तुम्ही जास्ती पण काढू शकतात आणि त्याला जर आणखी तुम्हाला प्रोडक्शन वाढवायचे तर आणखी एक मशीन तुम्हाला बसवावं लागेल तर तुमचं प्रोडक्शन डबल होईल. तसे तसे तुम्ही ग्रोथ करत जाणार.
आणि सर मेन गोष्ट येते मार्केटिंगची. आता फॉर एक्झाम्पल शटरपट्टी बनवली, त्याच्यानंतर आपण त्याला जॉईन केला शटरपट्टी, पण हे जे पट्टी आहे आपण हे कुठे कुठे विकू शकतो आणि कोणाला विकायचं आहे ते जरा आयडिया देऊन टाका. बघा, आपल्याला ही पट्टी विकायची आहे तर तुम्हाला 7 रुपये मार्जिन आहे, आणि जर पूर्ण शटर बनवायचं आहे तर त्याला 20% मार्जिन आहे. आणि शटर बनवायचे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट जास्ती तर जस्ट डायल, इंडिया मार्ट आणि हे जे सोशल मीडिया साईड आहे यूट्यूब, याच्यावरून तुम्हाला त्याची इन्क्वायरी जनरेट होते. जे मार्केटमध्ये शटर बनवणार आहेत त्यांना पण तुम्ही जास्ती तर हे शटरची पट्टीच लागते शटरमध्ये, आणि बॉटम गाईड एक एक लागते तुम्हाला खाली. शटरपट्टी जे मार्केटमध्ये छोटे छोटे शटर की दुकान घेऊन बसले कारीगर, किचकर कारीगर, त्यांना पण तुम्ही पट्टी देऊन 7 रुपये किलो याच्यामध्ये प्रॉफिट घेऊ शकतात. आमच्या मशीनमध्ये तुम्हाला एकच मशीनमध्ये 5-6 डिझाईन तुम्हाला पाहिजे तसं बी आम्ही कस्टमाईज करून देतात. जसे कस्टमरला 5 डिझाईन पाहिजे तर 5 डिझाईनचं बी मशीन राहते, 2 डिझाईनचं बी राहते. ज्यांचा बजेट जसा राहतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना डिझाईन सेट करून देतो, आणि त्यांच्या एरियामध्ये कोणती डिझाईनची जास्ती मांग आहे ते आम्ही त्यांना विचारून घेतात. नंतर त्यांना डिझाईन बनवून आम्ही त्या हिशोबाने त्यांना ड्रॉईंग करून डिझाईन बनवून देतात. तर सर, हा बिझनेस सुरू करण्यासाठी काही आपल्याला लायसन्स वगैरे काही लागतं का? हा बिझनेस सुरू करायसाठी तुम्हाला एक खाली छोटंसं गृह उद्योगचं लायसन राहते, ते लायसन्स अप्लाय करावं लागते, आणि एक GST लायसन राहते. ताकी तुम्ही हा रो मटेरियल येणार तो तुम्हाला GST येईल, आणि ती GST तुम्हाला रिफंड भेटेल. त्यासाठी तुम्हाला GST सर्टिफिकेट घ्यायचं जरुरी आहे. आणि सर, इलेक्ट्रिसिटी किती लागते पूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी? बघा, एक मशीनमध्ये जर तुम्ही जाणार खाली शटरची तर त्याला 10 किलो वॉट्समध्ये तुमचं काम होते. आणि दुसरी गोष्ट, तुमची वीज आहे ती महिन्याची 1500 ते 1600 रुपये मिनिमम येते त्याचं बिल, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं काही एक्स्ट्रा चार्जेस येत नाही. तर सर, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे ती जरा सांगा. बघा, हा व्यवसाय सुरू करायला तुम्हाला पहिले तर 20x20 जागा पाहिजे, एक 10 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट रॉ मटेरियलच्या सोबत पाहिजे. आमच्या मशीन हे 4 डिझाईन जर घेणार तुम्ही ते 5 लाखचं मशीन आहे, म्हणजे 4 डिझाईनची शटरपट्टी बनवू शकतो. 4 डिझाईनची शटरपट्टी बनते, 5 लाख रुपये आमच्या मशीनाची किंमत आहे, आणि 5 लाख तुमचे रो मटेरियलचे, म्हणजे 10 लाखमध्ये तुमचा इन्व्हेस्ट चालू होतो. आणि तो एका दिवसाचे जर 3 टन माल विक्री केला तर तुम्ही आरामून 21-22 हजार रुपये कमवू शकतो याच्याने. तर मित्रांनो, तुम्हाला कधी हा व्यवसाय शटरपट्टी बनवायचा जो व्यवसाय तो सुरू करायचा असेल तर सरांच्या कंपनीचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर पण दिला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर ॲड्रेस सगळे आहेत. तुम्ही स्वतः व्हिजिट करून यांची फॅक्टरी बघून ही मशीन घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकता, नाहीतर कॉलवर पण या व्यवसायाबद्दल अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.